विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे पनवेल महानगरपालिकेकडून जवळपास तीनशे सात सत्याहत्तर पदांकरिता पदभरती करण्यात येणार आहे त्या जाहिरातीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण गोष्टी आपण आज व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा लक्षात घ्या पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट अ ते गट ड मधील रिक्त असणारी पदे सरळ प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो बारा सात अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे या जाहिरातीच्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो एकूण तीनशे पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक तेरा जुलै ते सतरा जुलैपर्यंत विद्यार्थी मित्रांनो असणार आहे इच्छुक उमेदवारांनी पनवेल कॉर्पोरेशन डॉट कॉम किंवा महाडीएमए डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन यावर जाऊन विद्यार्थी मित्रांनो सतरा आठ म्हणजे सतरा ऑगस्टपर्यंत विद्यार्थी मित्रांनो काय करायचे आहेत फॉर्म भरायचे आहेत बघा तेरा यांच्याकडून मिस्टेक झाली की खरं माहीत नाही तेरा जुलै ते सतरा ऑगस्टपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी त्यांनी कालावधी दिला आहे आता कोणकोणती पदे आहेत बघूयात आपल्या स्क्रीन आपल्याला दिसत असेल बघून घ्या व्हिडिओ पॉज करा आणि कोणकोणती पदे आहेत ते बघून घ्या अग्निशामक आहे चालक यंत्र आहे औषध निर्माता आहे त्यानंतर बघू शकता कनिष्ठ अभियंत यांत्रिकी सात पदे कनिष्ठ अभियंत विद्युत सहा कनिष्ठ अभियंत संगणक एक कनिष्ठ अभियंत स्थापत्य सोळा आणि बाकीचे देखील पदे आपल्या स्क्रीन आपण बघू शकतात कोणकोणती घटकचे आहेत कोणकोणती गड्याचे आहेत त्यांनी दिला आहे ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता वेळापत्रक आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला कधीपासून स्टार्ट होणार आहे तेरा जुलैपासून शेवटचा शेवटचा दिनांक असणार आहे सतरा ऑगस्ट रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि विद्यार्थी मित्रांनो शुल्क भरणा करू शकतात तसेच ऑनलाईन प्रवेशपत्र परीक्षेच्या सात दिवस आधी येईल ऑनलाईन परीक्षेचा दिनांक पनवेल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात येईल तर परीक्षा शुल्क किती जर तुम्ही गट अ आणि गट ब पदाकर्चा आर... अप्लाय करत असेल तर खुला प्रवर्गासाठी हजार मागास प्रवर्ग वाहनात प्रवर्गासाठी नऊशे गटकसाठी अप्लाय करत असेल तर खुला प्रवर्ग आठशे मागास वाहनात प्रवर्ग सातशे गड्डसाठी अप्लाय करत असाल तर खुला प्रवर्ग सहाशे आणि मागास वाहनात प्रवर्ग विद्यार्थी मित्रांनो पाचशे रुपये इतकी फी आता निवड पद्धत कशी असणार आहे ते बघूयात तर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पर घेण्यात येणार आहे परीक्षेचे ठिकाण दिनांक वेळ ईमेल किंवा एसद्वारे संबंधित उमेदवारांना कळवण्यात येईल तसेच पनवेल महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धी देऊन माहिती कळवण्यात येईल अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी वेळोवेळी वेड़ संकेतस्थळास भेट देणे आवश्यक राहील पदास आवश्यक असलेले अर्थ अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही वरील सर्व पदांसाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही मात्र निवडसूचीतील उमेदवारांची व त्या उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळणीसाठी व्हेरिफिकेशन मुलाखत घेतली जाईल म्हणजे जे विद्यार्थी क्वालिफाय होतील त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल त्यानंतर महत्वाचं आहे की उमेदवारांची निवड निवड गुणवत्तेच्या आधारे जाईल गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी एकूण गुणांची किमान पन्नास टक्के व मागास वर्गीय प्रवर्गातील उमेदवाराने एकूण गुणांच्या पंचाळीस टक्के प्राप्त करणे आवश्यक राहील परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी पनवेल महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो अशी बारा जुलै म्हणजे आज दिनांक ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आपण आपल्यासाठी व्हिडिओ बनवला आहे यावर डिटेल व्हिडिओ देखील आपण पुढे बनवणार आहोत लक्षात घ्या जर आपल्याला एक्झामची तयारी करायची असेल तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ज्ञान बुद्धिमत्ता अशा डिफरंट प्लेलिस्ट आहेत टेस्ट सिरीज देखील आहेत तर तुम्ही वॉच करू शकता एनिटाईम तसेच टेस्ट सिरीज जर तुम्हाला पाहिजे असेल या पर्टिक्युलर एक्झामसाठी तर तुम्ही मला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस या ठिकाणी मी लिहितो त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदतीस यावर व्हॉट्सअप करू शकतात मी तुम्हाला टेस्टचे डिटेल देईल तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आपलं करंट अफेअर्स मराठी टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करून घ्या ज्यावर आपण डेली पाच क्वेश्चनचा सराव करत असतो आपले काही डाऊट असेल तर खाली कमेंट करा किंवा मला व्हॉट्सअप करा आता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा थँक्यू